शेगावात पवित्र आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात उघडकीस आली आहे सवयीने दारुड्या असलेल्या बावीस वर्षीय मुलाने चक्क आपल्या पंचेचाळीस वर्षीय आईवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची किळसवाणी घटना घडली असून या संदर्भात कुणाला काही सांगितल्यास जिवे मारून टाकेल अशी धमकी देत मारहाण केली मात्र आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत पीडित महिलेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ठोकण्यात आल्या पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहरातील जोगडीफैल परिसरात पंचेचाळीस वर्षीय पीडित महिला तिच्या मुलीसह राहते सदर महिलेला पहिल्या पतीपासून असलेला आरोपी बावीस वर्षीय मुलगा आहे त्याला दारूचे व्यसन असून एक ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान आरोपीने स्वतःची आई असलेल्या अंगावर अनेक ठिकाणी चावा घेत रबरी पाईपने मारहाण केली तसेच जीवे मारून टाकण्याची धमकीही दिली अशी तक्रार पीडित महिलेने शहर पोलीस स्टेशनला दिली यावरून शहर पोलीस स्टेशन मध्ये नराधम मुलाविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल एका पंचेचाळीस वर्षीय महिलेच्या मुलाने दारूच्या नशेमध्ये सदर महिलेस मारहाण केली व वाईट उद्देशाने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली त्यानुसार आम्ही पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आत सदर आरोपीला अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयाने त्याला सध्या जेल कस्टडी दिली आहे